एक 2 मिनट वेट करा। ओके इन लास्ट लेक्चर वी हैव सीन द कांस्टेंट डिक्लेरेशन। ओके वी हैव सी द व्हाट इज मीन बाय कांस्टेंट एंड व्हाट आर द यूज ऑफ दैट कांस्टेंट। Which types of data structure or data types are used to declaration the constant or define the constant? Okay, that is the float, integer, character. Okay, the next point, literal constant. So, what is the literal constant? Can be classified into integer, floating point, character, strings, boolean, pointer, and user defined literals. Okay, ita tayo bilang nito yung mga the other literal मध्ये 3 keywords literally exist in C++, true, false and null pointer. True and false are the two possible values for variables of the type bool. A null pointer is the null pointer value. Okay, 3 keywords use केले जातात literal keywords in C++ मध्ये कोणकोणते? True, false आणि null pointer. जर तुम्हाला declaration करायचं असेल तर bool f double foo is equal to true. असं तुम्ही syntax use करणार किंवा bool bar is equal to false. Integer p is equal to null pointer. म्हणजे हे तुमचे कीवर्ड्स आहेत, ते तुमच्या कशामध्ये येते? अदर लिटरल कॉन्स्टंट मध्ये येते. जसं आपण कॉन्स्टंट बघितले, पाय कॉन्स्टंट असतो, अजून वेगवेगळे कॉन्स्टंट तुम्ही बघता, फिक्स्ड व्हॅल्यू असते, ते चेंज होत नाही. नंतर त्या टाईपचे तुम्हाला लिटरल कॉन्स्टंट पण असते, त्यामध्ये तुमचं इंटीजर व्हॅल्यू असते, फ्लोट व्हॅल्यू असते, फ्लोटिंग पॉइंट असतो, कॅरेक्टर असते, स्ट्रिंग्स, बुलियन प्रिंटर्स सॉरी पॉइंटर्स आणि युजर डिफाइंड लिटरल्स. युजर डिफाइंड लिटरल म्हणजे ट्रू ऑर फॉल्स. इफ कंडिशन इज सॅटिस्फाईड देन ट्रू, कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड ऑर फॉल्स स्टेटमेंट, यू कॅन डिफाइन अ फॉल्स स्टेटमेंट बाय युजिंग लिटरल कॉन्स्टंट. ओके दीज आर दी बूल पी इज ट्रू, हे दोन त्यांनी कंडिशन दिले. इंटेजर पी इज इक्वल नल पॉइंटर. आता प्री प्रोसेसर डेफिनेशन किंवा डिफाईन. आता तुम्ही प्री प्रोसेसर युज करता, कुठे करता माहित असेल ना प्री प्रोसेसर? डिफाईन करायचं असेल तर कॉन्स्टंट डिफाईन करायचं तुम्हाला, एखादा प्री प्रोसेसिंग करायचं. इफ यू need to do the programming, you supposed to do the define one constant on one variable. For that purpose we can use preprocessor, hash define. Okay, hash define. Another mechanism to name constant value is the use of preprocessor definition. They have to call in form. Okay, hash define identify replacement. Syntax, syntax is there. All of you take the notebook with you. Hello, yes, am I audible to all of you? Yes sir. Yes sir. Will you take notebook? Yes. Okay, so write down the preprocessor definitions. Only write down the syntax and example of preprocessor. Preprocessor definition in bracket hash define.
write down the syntax hash define identify replacement. For example of that hash define constant declaration define केलेला आहे पाय वरती आपण कॉन्स्टंट डिक्लेरेशन बघितलं आता इथे डिफाइन केलेलं आहे तिने हॅश डिफाइन प्री प्रोसेसिंग डेफिनेशन आपण युज करतो एखादा कॉन्स्टंट डिफाइन करण्यासाठी पाय 3.14 हॅश डिफाइन न्यू लाईन स्लॅश एन हे तुम्हाला माहित आहे एस्केप कॅरेक्टर तुम्ही युज करता स्लॅश एन स्लॅश बी स्लॅश एस स्लॅश एफ काय असेल ते कशासाठी एखादी न्यू लाईन ऍड करण्यासाठी किंवा एंड एल तुम्ही युज करू शकता एंड एल एखादी न्यू लाईन तुमच्या सी प्लस प्लस प्रोग्रामिंग मध्ये ऍड करण्यासाठी अगोदर बघितलं आपण एंड एल ओके डेटा टाइप्स ऑफ सी प्लस प्लस आता डेटा टाइप्स मध्ये बघा हे पण आपण आता बघायचं आहे हा डू यू नो दी व्हिच टाइप्स ऑफ डेटा टाइप्स आर यूज्ड इन सी लँग्वेज यू नो इंटीजर फ्लोट डबल लॉन्ग डबल कॅरेक्टर द सेम डेटा टाइप्स आर यूज्ड इन सी प्लस प्लस ऑल्सो ओके सी प्लस प्लस सपोर्ट्स लार्ज नंबर ऑफ डेटा टाइप्स The built-in or basic data types supported by C++ are integer, floating point, character. These are the common in C and C++. Okay. C++ also provide the data types bool for variables that can hold only the values true or false. वरती बघितलं आपण डेटा टाइप बुल हा बुल हा काय याच्यामध्ये दिसतोय तुम्हाला हा बुल काय आहे डेटा टाइप्स आहे त्याच्यासाठी तुम्ही कंडिशन यूज करताय ट्रू आर फॉल्स लिटरल यूज करताय याला काय म्हणणार तुम्ही डेटा टाइप्स बुलला पण काय म्हणणार डेटा टाइप्स आणि ट्रू आर फॉल्स इज दॅट दी लिटरल यूज फॉर व्हेरी कॉन्स्टंट डिक्लेरेशन ओके द डेटा टाइप बुल फॉर व्हेरिएबल दॅट कॅन होल्ड ओनली द व्हॅल्यूज ट्रू आर फॉल्स सम कॉमनली यूज डेटा टाइप्स आर समराइज्ड आता खाली दिलेत बघा तुम्हाला माहित आहे इंटीजर स्मॉल इंटीजर नंबर लॉन्ग इंटीजर राईट डाऊन इन युअर नोटबुक टाइप्स अँड डिस्क्रिप्शन साईज राईट डाऊन द चार्ट्स ऑन युअर नोटबुक प्लीज ऑल ऑफ यू दीज आर द डेटा टाइप्स यूज्ड इन सी प्लस प्लस लँग्वेज integer is in size in 2 bytes okay long integer 4 bytes float are for 4 bytes double double is used for double precision real number okay long double is used for long double precision real number and character single character if you can need to use one character or one small letter to your program you can use the character for declaration okay or define in previous example we have seen the constant character ch is equal to a that is the main use of character in for purpose constant declaration for the constant declaration okay if you have used then you have need to use one single character in your program then you can use the which types of data types which data types character data types okay is in size of 1 bit bytes only okay yes all of you get this point yes okay next variable you know that constant is
fixed value. Okay, constant have fixed value. Huh? The if you have need to change or if anybody try to change the value, then you will get the message, error message, huh? On your Windows. Huh? Whatever you can use the tools, huh? Turbo C or C++. Huh? If you put the wrong syntax for the character declaration, then you will get the error signal. Hmm? Then variable. Variable is a location in the computer memory which can store data, and it is given by symbolic name for easy reference. Okay. Variable is location in the computer memory. Okay, which can store data. Variable ka sath use karto apan data store sath. Variables can be used to hold different values, different times during the execution of program. Okay, you can use variable. Variable data types are the identifiers. Okay. Or the keywords are used in C++ language. Okay, various keywords or escape functions that you have to use in C++ language that has the identifier or what we can say tokens in C++ language. Okay, for the variable is used to define or hold the values. In different time during the execution of program. Okay, if you need to execute one program, then you can use variable for the whole different values or different times. Okay, declaration of variable and initialization. Okay, example, float total, integer x, y, integer a is 20, integer is equal to 20. That is the exam declaration of variable. Float total, integer x, y, and integer a is equal to 20. You can use the one x, y data types, x, y integer numbers, x, y, and variable a is equal to 20. That 20 values can be variable. If you required more values, to store the data on your computer or on your memory, you can use different values, is equal to 10, 15, 17, 19, 20. Okay, these are the variable declaration method. Okay, have you got it? Yes, sir. All of you? Yes, sir. Okay, type conversion. Next point is types conversion, the process in which one predefined types of expression is converted into another type is called as conversion. Simple. One predefined type conversion is converted into another type is called as conversion. There are two types conversion in C++ language. First is implicit conversion. Second is explicit conversion. Write down your notebook types of conversion or type conversion. हे लिहिलं का तुम्ही डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल अँड इनिशियलायझेशन? हॅव यू राईट दिस? येस सर. राईट डाऊन ऑन युअर नोटबुक डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल अँड इनिशियलायझेशन अँड ऑल्सो एक्झाम्पल ऑल्सो राईट डाऊन युअर नोटबुक. फ्लोट टोटल इज इक्वल टू फ्लोट टोटल इंटीजर एक्स वाय इंटीजर ए इज इक्वल टू 20. देन डेट टाइप कन्वर्जन. You need to write down only implicit conversion and explicit conversion. There are two types of conversion in C++ language. In implicit conversion, data types can be mixed in the expression. Integer b is equal to 5. Example double a. Example double a. Integer is equal to 5. Float c is equal to 8.5. A is equal to b into c. That are the implicit conversion. Okay, all data types can be mixed together here. Integer is available, float is available, or double a is double character is available, or character is also available. So these are the mixed data types. So it is called as implicit conversion. Data types can be mixed in the expression. So it is called as
implicit conversion, when two operands of different types are encountered in the same expression. Okay, two operands of different types. For example, integer and float are the different data types that can be used in one single program or single syntax. That conversion is called as implicit conversion. Okay. Just write down the example. लिहून घ्या हे जरा. टाइप्स ऑफ कन्वर्जन. Just wait 2 minutes, okay? Okay. If mixed data types are used in single conversion, that conversion is called as implicit conversion. Next, explicit conversion. It is also called type casting. In temporary changes a variable data type from its declared data type, a new one. Okay. Syntax of the syntax type expression. Example float. X plus y by 2. Okay, it is also called as type casting. It temporarily changes the variable data types from its declared data type. Okay,
टेम्पररी डेटा एक्सप्लिट कन्वर्जन असतं. आपण नॉर्मली इम्प्लिसिट कन्वर्जन युज करतो, एक्सप्लिट कन्वर्जन युज करत नाही. ह्याच्यामध्ये टेम्पररी कन्वर्जन युज केलेलं असतं, ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा डेटा डिक्लेअर केला, त्या डिक्लेअर केल्यानंतर आपण कसं असतं एखाद्या इम्प्लिसिट कन्वर्जन मध्ये, बघा एखाद्या कन्वर्जन मध्ये ज्यावेळेस आपण डेटा डिक्लेअर करतो तो चेंज करता येत नाही, पण ज्यावेळेस एक्सप्लिसिट कन्वर्जन तुम्ही युज करताय तर त्यावेळेस तुम्ही व्हेरिएबल डेटा टाईप युज केला, तो डिक्लेअर केला. ओके, देन तरी पण नंतर तो डेटा काय करू शकतो, आपण चेंज करू शकतो इन एक्सप्लिसिट कन्वर्जन. दिस आर द टेम्पररी कन्वर्जन. ओके, टेम्पररी चेंजेस आपण करू शकतो व्हेरिएबल डेटा टाईप्स मध्ये आणि किंवा डिक्लेअर डेटा टाईप्स मध्ये, आणि त्याच्यापासून तुम्हाला एक न्यू डेटा टाईप तुम्ही फाइंड करू शकता किंवा न्यू वन. एखादा समजा आता मी एखादा डिक्लेअर केला कॉन्स्टंट व्हेरिएबल इम्प्लिसिट मध्ये, तो तुम्हाला चेंज करता येणार नाही. जर एक्सप्लिसिट कन्वर्जन मध्ये तो मी डिक्लेअर केला, नंतर तुम्हाला जर यू हॅव टू नीड द चेंज ऑन दॅट व्हेरिएबल डिक्लेरेशन, यू कॅन चेंज. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज एक्सप्लिसिट कन्वर्जन. ओके, गॉट द डिफरन्स बिटवीन इम्प्लिसिट कन्वर्जन अँड एक्सप्लिसिट कन्वर्जन. इन इम्प्लिसिट कन्वर्जन ऑल डेटा टाईप्स आर मिक्स्ड, मिक्स्ड डेटा टाईप्स कॅन बी यूज फॉर प्रोग्रामिंग. ओके, अँड इन एक्सप्लिसिट कन्वर्जन वी कॅन यूज द टेम्पररी चेंजेस फॉर द व्हेरिएबल डेटा टाईप्स ऑर द डिक्लेअर डेटा टाईप्स. वी कॅन डिफाईन अनदर वन न्यू वन फॉर द युजर रिक्वायरमेंट. व्हॉट एव्हर यू रिक्वायर्ड देन यू कॅन चेंज द टेम्पररी चेंजेस ऑन दॅट व्हेरिएबल डिक्लेरेशन ऑर डिक्लेअर डेटा टाईप्स. Have you got this? Yes. Okay. Have you written explicit conversion? Write down only example, and in implicit conversion only write down in example and syntax. Here explicit conversion one syntax is given, syntax is type expression. Here we can change what are in types also or in expression also. If you declare first types expression, then suppose we have to change the one types into another types or one expression to another expression, that's case you can use explicit conversion. Okay, write down the syntax and example of explicit conversion. Just write down on your notebook. Okay. हा प्रोग्राम आउटपुट तुम्ही काढले का सगळ्यांनी? कॉन्स्टंट डिक्लेरेशन और व्हेरिएबल डिक्लेरेशन हा प्रोग्राम घ्या आता. हा प्रोग्राम येतो का बघ करता सगळ्यांना. व्हॉट आर द आउटपुट ऑफ दॅट प्रोग्राम? कॉन्स्टंट व्हेरिएबल वरती आहे, डिफाईन केल्यानंतर डिक्लेरेशन केलंय कॉन्स्टंट आणि
सर्कल सर्कमफरेंस जो फॉर्मूला है, सर्कल इज इक्वल टू 2πr, यू नो दैट इन मैथ्स. सगळ्यांकडे ऍप्लिकेशन आहे का सी प्लस प्लस चं? येस येस प्रगती. टर्बोस्टी वर्क केलं तर चालतं का? करा करा. प्रोग्रामचं आउटपुट काय येते ते सांगा. हे डिव्हिजन वरती झालेलं आहे, तुमच्या डिव्हिजनला राहिले बहुतेक. फर्स्ट राईट डाऊन दॅट प्रोग्राम ऑन युअर नोटबुक. हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम. आयओ स्ट्रीम कशासाठी युज करतो आपण सांगितलं मी तुम्हाला. डिफाईन पाय, कॉन्स्टंट डिफाईन केलाय. इंटीजर मेन, मेन फंक्शन डिक्लेरेशन केलंय. फ्लोट आर इज इक्वल टू 2. फ्लोट सर्कल, सर्कल इज इक्वल टू 2πr. आणि नंतर तुम्हाला सी आउट सर्कल रिटर्न 0. आउटपुट काय येते सांगा मला, काय येईल आउटपुट? जस्ट राईट डाऊन युअर प्रोग्रॅम. ट्राय टू सॉल्व्ह आफ्टर दी लेक्चर. ओके, अँड शो मी द आउटपुट इन नेक्स्ट लेक्चर. ओके, जस्ट राईट डाऊन युअर नोटबुक. हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम डॉट एच. डिफाईन पाय 3.14. इंटीजर मेन. फ्लोट आर इज इक्वल टू 2. फ्लोट सर्कल, सर्कल इज इक्वल टू 2πr. सी आउट सर्कल रिटर्न 0. All of you have read this. Okay, done with this. हा प्रोग्राम नेक्स्ट घेऊयात आपण. ओके, प्रॅक्टिकल नंबर 2, प्रोग्राम टू इम्प्लिमेंट. आपलं पहिलं प्रॅक्टिकल बघितलं आपण, कॉन्स्टंट व्हेरिएबल वरती बघितलं. त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्स्टंट डिक्लेरेशन, नंतर कन्वर्जनचे टाईप बघितले, इम्प्लिसिट कन्वर्जन, एक्सप्लिसिट कन्वर्जन. इम्प्लिसिट कन्वर्जन मध्ये ऑल टाइप्स ऑफ डेटा, ऑल डेटा टाइप्स आर कंबाइंड टुगेदर. अँड एक्सप्लिसिट मध्ये ज्यावेळेस तुम्हाला रिक्वायरमेंट असते त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, जरी तुम्ही डिक्लेरेशन केलं असेल कॉन्स्टंट किंवा व्हेरिएबल मध्ये, त्यावेळेस तुमच्या किंवा एक्सप्रेशन मध्ये जर तुम्हाला रिक्वायरमेंट आहे चेंज करायची, तर तुम्ही ते चेंज करू शकता बाय युजिंग सिंटॅक्स. ओके, देन प्रॅक्टिकल नंबर 2, प्रोग्राम टू इम्प्लिमेंट डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, इफ एल्स स्विच. तुम्हाला माहित आहे डिसिजन मेकिंग ह्यामध्ये शिकला तुम्ही सी मध्ये, तेच आपण सी प्लस प्लस मध्ये युज करतोय. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, इफ एल्स अँड स्विच. ओके, write down just practical number 2, program to implement decision making statements in bracket if else and switch.
प्रैक्टिकल सिग्निफिकन्स बघायचं काय द डिक्लेरेशन मेकिंग स्टेटमेंट सॉरी डिसिजन मेकिंग स्टेटमेंट लाइक ईपीएल एंड स्विच स्विच केस हेल्प्स टू डिसाइड द ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन ऑफ स्टेटमेंट बेस्ड ऑन सर्टन कंडिशन और रिपीट ए ग्रुप ऑफ स्टेटमेंट अंटील सर्टन स्पेसिफाइड कंडिशन आर मेट ओके ज्यास तुमचा एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही किंवा तुम्हाला त्यामध्ये कंडिशन टाकायचे असतील तर तुम्ही काय करता ईपीएल्स ईपीएल्स हा असं जर टाकलं तर काय होईल असं नाही झालं तर काय होईल ओके तुम्ही त्यामध्ये कंडिशन टाका जोपर्यंत तुम्हाला त्या कंडिशन पासून सॅटिस्फॅक्टरी भेटत नाही जोपर्यंत तुम्हाला आउटपुट भेटत नाही एक्झिक्युशन भेटत नाही तोपर्यंत आपण काय करू शकतो स्टेटमेंट एक्झिक्यूट करू राहू शकतो बाय युझिंग डिसिजन मेकिंग स्टेटमेंट ओके त्याच्यामध्ये तुम्ही स्विच केस स्विच मेथड पण युज करू शकता आणि ईपीएल्स मेथड पण युज करू शकता तर व्हॉट इज मीन बाय ईपीएल स्विच केस व्हॉट आर दी युज ऑफ दॅट टू डिसिजन मेकिंग ओके डिसिजन मेकिंग मीन्स काय अंटील इफ यू हॅव नॉट गॉट द आउटपुट देन यू कॅन युज दॅट स्टेटमेंट टू रिपीट द ग्रुप ऑफ स्टेटमेंट ऑर टू रिपीट द स्टेटमेंट फॉर द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम ओके द डिसिजन मेकिंग स्टेटमेंट लाईक ईपीएल एंड स्विच केस हेल्प्स टू डिसाइड द ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन ऑफ स्टेटमेंट फर्स्टली डिसाइड द ऑर्डर ओके देन बेस्ड ऑन सर्टन कंडिशन ऑर रिपीट अ ग्रुप ऑफ स्टेटमेंट अंटील सर्टन स्पेसिफाइड कंडिशन आर मेड जोपर्यंत तुम्हाला कंडिशन सर्टन स्पेसिफिकेशन कंडिशन भेटत नाही जोपर्यंत तुम्हाला तुमचं आउटपुट भेटत नाही जोपर्यंत तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकता डिसिजन मेकिंग स्टेटमेंट टाकून तो प्रोग्राम एक्सटेंड करू शकता किंवा तो प्रोग्राम रन करू शकता ओके इफ अँड एल्स तुम्ही ईपीएल स्टेटमेंट टाकता लूप युज करून किंवा लुपिंगचा युज करून ईपीएल्स करून टाकता असं झालं तर असलं कंडिशन टाकता त्या कंडिशन जोपर्यंत तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी कंडिशन भेटत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता बाय युझिंग डिसिजन मेकिंग स्टेटमेंट ओके दॅट आर द सिग्निफिकन्स ऑफ आवर प्रॅक्टिकल नंबर टू ओके हे प्रोग्राम आउटकम वगैरे जे आपण पहिल्या प्रॅक्टिकलला बघितले तेच आहे ओके ओके आता डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणजे काय असतं डिसिजन मेकिंग स्टेटमेंट इज डिपेंडिंग ऑन द कंडिशन ऑफ ब्लॉक नीड टू बी एक्झिक्युटेड ऑर नॉट विच डिसाइडेड बाय कंडिशन ओके डिसिजन मेकिंग स्टेटमेंट इज डिपेंडिंग ऑन द कंडिशन ऑफ ब्लॉक कंडिशन ब्लॉक नीड टू बी एक्झिक्युटेड ओके तुम्हाला कोणती कंडिशन एक्झिक्यूट करायची त्यावरती तुमचं कोणतं स्टेटमेंट तुम्ही युज करणार हे डिपेंड असणार आहे बरोबर ऑर नॉट विच विच इज डिसाइडेड बाय कंडिशन ऑर नॉट विच विच इज डिसाइडेड बाय कंडिशन ओके तुम्हाला कोणती कंडिशन युज करायची त्यावर तुम्ही काय करता कंडिशन स्टेटमेंट युज करता इफ द कंडिशन इज ट्रू स्टेटमेंट ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड बरोबर इफ कंडिशन इज ट्रू ओके तुम्ही जी काय कंडिशन टाकताय जर ती कंडिशन सॅटिस्फाय झाली तर तुमचं काय असणार आहे प्रोग्राम एक्झिक्युट होणार इफ कंडिशन इज फॉल्स देन स्टेटमेंट ब्लॉक विल बी नॉट बी एक्झिक्युटेड ओके समजताय डिसिजन मेकिंग स्टेटमेंट तुम्ही कंडिशन टाकली इफ द कंडिशन इज ट्रू स्टेटमेंट ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड इफ कंडिशन इज फॉल्स स्टेटमेंट ब्लॉक इज नॉट एक्झिक्युटेड ओके सिम्पली सिम्पली तुम्ही ट्रू अँड फॉल्स कंडिशन टाकताय त्यानुसार तुम्ही कंडिशन चेक करताय बाय युझिंग डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आणि ज्यावेळेस कधी प्रॉब्लेम एक्झिक्यूट होणार ज्यावेळेस तुमचे कंडिशन सॅटिस्फाईड होते ट्रू आलं का प्रोग्राम एक्झिक्यूट होणार फॉल्स आलं का विल नॉट बी एक्झिक्युटेड ओके त्याच्यामध्ये आपल्याला इफ देन इफ स्टेटमेंट इफ देन एल्स इफ एल्स अँड स्विच स्टेटमेंट असे तीन स्टेटमेंट बघायचे ओके सी प्लस प्लस लँग्वेज देर आर थ्री टाईप्स ऑफ डिसिजन मेकिंग स्टेटमेंट व्हॉट आर देअर इफ इफ एल्स अँड स्विच ओके राईट डाऊन द डिसिजन मेकिंग स्टेटमेंट इन युअर नोटबुक राईट डाऊन द थेरॉटिकल पार्ट डिसिजन मेकिंग स्टेटमेंट जस्ट राईट डाऊन युअर नोटबुक व्हॉट आर द यूज ऑफ डिसिजन मेकिंग स्टेटमेंट इन सी प्लस प्लस प्रोग्रामिंग ओके बाय युझिंग दॅट स्टेटमेंट यू कॅन डिफाइन द कंडिशन इफ कंडिशन इज ट्रू देन युअर प्रोग्राम इज एक्झिक्युटेड इफ कंडिशन इज नॉट ट्रू देन युअर प्रोग्राम विल नॉट बी एक्झिक्युटेड दॅट इज द डिसिजन मेकिंग स्टेटमेंट राईट डाऊन दिस
in your notebook. Please, all of you, write down the points which is covered in or during the practicals or tutorial. Okay, in last, I will check that at the time of your internal examination. I will check your class notebook. Okay. So all of you must be take the important point or note down the important point in your notebook. Decision making statement is depend on the condition block need to be executed or not which decided by the condition. If the condition is true, statement block will be executed. If condition is false, then statement block will not be executed. And in C++, there are three decision making statement are used: if, else, and switch. Okay, all of you have done with this. Yes, Magar. Yes, sir. Yes, sir. Okay. Then, the statement बोलेगा अपन हाँ, the statement आने तेंसे syntax, okay. First statement is if else statement. Okay. In general, it can be used to execute one block of statement among two blocks. There are two blocks. जर तुम्हाला दोन ब्लॉक देती दिले असतील तर तुम्ही त्यातला एक ब्लॉक एक्झिक्यूट करू शकता बाय यूजिंग इफ एल्स म्हणजे इफ कंडिशन स्टेटमेंट एल्स स्टेटमेंट. ओके हो का हे दिसतंय तुम्हाला झूम करतो तुम्हाला इफ एल्स का स्टेटमेंटचा यूज करायचा सिंटॅक्स दिले त्यांनी दोन ब्लॉक त्यांनी दिलेत त्यातला एक ब्लॉक तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. ओके जर तुम्ही इफ कंडिशन टाकणार जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर ट्रू स्टेटमेंट येणार एक्झिक्यूट होणार एल्स अदरवाइज फॉल्स. ओके कंडिशन टाकली तुम्ही इफ कंडिशन जर ती सॅटिस्फाय झाली ट्रू येणार अदरवाइज म्हणजे एल्स टाकला तुम्ही स्टेटमेंट इज फॉल्स. ओके दीज आर दी इफ स्टेटमेंट. ओके सिंटॅक्स लिहून घ्या इफ कंडिशन तुम्ही टाकताय त्याच्यामध्ये स्टेटमेंट फॉल्स येते का ट्रू येते चेक करतो आपण जर ट्रू आलं तिथंच तुमचा प्रोग्राम एंड होणार फॉल जर तुम्हाला परत नंतर कंडिशन अजून चेक करायचं असेल तर तुम्ही एल्स टाकून काय करू शकता कंडिशन चेक करू शकता. राईट डाऊन इफ एल्स स्टेटमेंट आणि सिंटॅक्स इफ कंडिशन कर्ली ब्रॅकेट स्टेटमेंट्स ब्रॅकेट कम्प्लीट एल्स कर्ली ब्रॅकेट स्टेटमेंट्स ब्रॅकेट कम्प्लीट. ओके डिक्लेरेशन गेलं write down the syntax of if else statement. Okay, next switch statement. A switch statement work with byte, short character and integer. Primitive data type, it also
works with the enumerated types and string. Okay. हे तुम्हाला कशासाठी यूज केलं स्विच स्टेटमेंट सगळे तुम्ही यूज करू शकता केस व्हॅल्यू स्टेटमेंट ब्रेक डिफॉल्ट एखादा नंबर केस यूज करू शकता आता ह्याच्यामध्ये बघा सिंटॅक्स दिला त्यांनी स्विच एक्सप्रेशन ऑब्लिक व्हेरिएबल मी एक्सप्रेशन व्हेरिएबल टाकू शकता काय म्हणताय नोटबुक मध्ये जस्ट वेट हा एक काम मी जे सांगतो ना तुम्हाला पॉइंट आता समजा आता इथं आपण ईपीएल हे बघितलं सिंटॅक्स बघितलं ईपीएल स्टेटमेंट ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करून घ्यायच आणि तुम्हाला एखादा पॉइंट समजण्यासाठी समजाव्या पुढे अभ्यास करताना समजाव्यासाठी तुमच्या भाषेत तुम्ही लिहून घ्या ना आता ते इम्प्लिसिट एक्सप्लिसिट कन्वर्जन सांगितलं त्याच्यामध्ये सांगितलं मी एका कन्वर्जन मध्ये सगळे डेटा टाइप्स यूज केले जाते दुसऱ्या कन्वर्जन मध्ये तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल तुम्ही चेंज करू शकता आणि प्रोग्राम फक्त लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये आणि एक्झिक्युशन तर काय तुम्ही परत नंतर मला स्क्रीनशॉट अपलोड करता तुम्ही त्याच्यामध्ये ठीक आहे फक्त जे तुम्हाला पॉइंट तुमच्या लक्षात राहत नाही किंवा तुम्हाला महत्व मी सांगतोय जे पॉइंट ते तुम्ही फक्त राईट डाऊन करून घ्या प्रोग्राम आता फक्त नोटबुक मध्ये लिहून घ्या जेव्हा लेक्चर होईल आपलं मोकळ्या वेळामध्ये तुम्ही तो एक्झिक्यूट करा नाही झाला नेक्स्ट लेक्चरला मला सांगा ओके समजते सगळ्यांना ऐश्वर्या शिंदे यस सर ईपीएल स्टेटमेंट सिंटॅक्स तुम्ही बघितला आता स्विच स्टेटमेंट आपण मध्ये त्यामध्ये बाईट शॉर्ट कॅरेक्टर इंटीजर यांचं डिक्लेरेशन बघू शकतो प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आणि इम्युटेड टाइप्स ओके आणि स्ट्रिंग त्याच्यामध्ये बघा सिंटॅक्स स्विच एक्सप्रेशन आणि व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करू शकता याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट तुम्ही केस व्हॅल्यू आता ते स्टेटमेंट यांनी कमेंट दिले स्टेटमेंट तुम्ही टाकू शकता यांनी नंबर ऑफ केस स्टेटमेंट एखादी केस टाकू शकता त्याच्यामध्ये नंतर ब्रेक डिफॉल्ट हे ऑप्शनल आहेत नॉर्मली तुम्ही काय करता स्विच एक्सप्रेशन व्हेरिएबल डिक्लेअर करता डिफाईन करता नंतर केस व्हॅल्यू डिफाईन करता आणि कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट करता मग तुम्हाला ब्रेक डिफॉल्ट जर स्विच युज करायचं असतील स्विच केस स्टेटमेंट मध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादा स्टेटमेंट टाकताय ब्रेक ज्यावेळेस कंडिशन सॅटिस्फाईड झाली प्रोग्राम ब्रेक किंवा एक्झिक्यूट ओके नंतर डिफॉल्ट साठी डिफॉल्ट स्टेटमेंट पण तुम्ही टाकू शकता हे ऑप्शनल आहे तुम्ही टाका किंवा ना टाका फक्त तुम्ही काय युज करणार स्विच एक्सप्रेशन व्हेरिएबल कर्ली ब्रॅकेट केस व्हॅल्यू टाकणार तुम्ही आणि खाली कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट करणार ओके लिहून घ्या सिंटॅक्स स्विच स्टेटमेंट नॉर्मली आपण डिसिजन मेकिंग मध्ये ईपीएल स्टेटमेंटच युज करतो Just write down switch statement and syntax. If you have remember all syntax of all statement, then it's very easy to define any program or execute any program. So syntax is very important. If you have put the right syntax or the right statement expression, then your program will be executed without error. Okay. So remember the all syntax. Whatever constant, variable. Decision making statements or looping. Okay. Syntax is very important.
Okay, then one program is there. Observe the following block of code and determine the what happens x is equal to 2. ओके यानी केस दिले बघा असं तुम्ही यूज करू शकता प्रोग्राम हे सांगतो तुम्हाला दाखवतो ओके स्विच स्टेटमेंट यूज केलं केस टाकले केस 1 2 3 आणि केस 1 2 यांनी काय डिफाईन केलं केस 3 काय डिफाईन केले सी आउट एक्स इज 3 सो जम्पिंग टू द थर्ड ब्रांच गो टू थर्ड ब्रांच सिंटॅक्स टाकला नंतर तुम्ही डिफॉल्ट डिफॉल्ट आहे स्टेटमेंट तुम्ही यूज केलं नंतर सी आउट काय होणार आहे एक्स इज नॉट विद इन द रेंज सो नीड टू बी से सो नीड टू से थँक्यू ओके ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व द फॉलोइंग ब्लॉक ऑफ कोड अँड डिटरमाइन व्हॉट हॅपन्स एक्स इज इक्वल टू 2 तर तुम्हाला काय करायचं एक्स ची व्हॅल्यू जर 2 दिली तर काय होईल असं त्यांनी सांगितलंय त्यासाठी तुम्ही स्विच स्टेटमेंट युज केलं केस 1 2 3 टाकली त्यांनी काय टाकली एक्स इज 3 सो जम्पिंग टू द थर्ड ब्रांच ज्यावेळेस एक्स इज इक्वल टू 2 असेल त्यावेळेस तुमचं काय होतोय थर्ड ब्रांचला म्हणजे केस 3 ला तुमचा जम्प केलं जातो आणि एक्स इज इक्वल टू 2 असेल तर केस 2 ला हे होणार जम्प होणार बरोबर आणि आणि ज्यावेळेस तुमचा एक्स जर रेंज मध्ये नसेल आउट ऑफ रेंज असेल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता सो नीड नॉट टू से थँक्यू सो नीड टू से थँक्यू हा मेसेज तुम्हाला डिस्प्ले व्हायला पाहिजे ओके समजतंय ज्यावेळेस तुम्ही केस डिफाईन करताय फर्स्ट केस यांनी सांगितलं एक्स इज इक्वल टू 2 एक्स इज इक्वल टू 2 ची केस तुम्ही केस 2 ला टाकली तर काय होणार आहे तुमचा सेकंड ब्रांचला काय होणार आहे एक्स तुमचा जम्प करणार आहे आता इथे एक्स इज इक्वल टू 3 आहे तो कशाला जाणार आहे जम्प टू थर्ड ब्रांचला गेला एक्स इज इक्वल टू 2 असेल तर तुमचा सेकंड ब्रांचला जाईल ऑब्विसली आणि तुमचा जर एक्स रेंज मध्ये नसेल विथ नॉट विद इन रेंज सो नीड टू से थँक्यू त्यावेळेस तुम्हाला काय मेसेज येणार थँक्यू युअर एक्स इज नॉट इन विद इन रेंज सो नीड टू से थँक्यू ओके अशा तुम्ही केस टाकू शकता केस 1 2 3 तिसऱ्या केसला त्यांनी सांगितलंय ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू 3 असेल त्यावेळेस तुमचे एक्स कशामध्ये जम्प करेल थर्ड ब्रांच मध्ये जम्प करेल ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू 2 असेल तर काय होईल इथं तुमचा एक्स सेकंड ब्रांचला जाईल आणि एक्स रेंज मध्ये नसेल तर काय येणार आहे थँक्यू यू आर इन नॉट रेंज ओके समजतंय केस हॅव यू गॉट इट यस यस सर हा आता हे तुम्ही हे करा कंडिशनल ऑपरेटर इन सी प्लस प्लस इज आहे घ्या आता हे दोन क्वेश्चन घ्या त्याचे आन्सर शोधून काढा तुमच्या नोटबुक मध्ये करून ठेवा ते कंडिशनल ऑपरेटर इन सी प्लस प्लस इज आहे युनरी ऑपरेटर बायनरी ऑपरेटर टर्नरी ऑपरेटर नॉन ऑफ देम आपण घेणारच आहे नंतर ऑपरेटर तरी लिहून घ्या वाटलेस तर असाल तुमच्याकडे एमसीक्यू कंडिशनल ऑपरेटर इन सी प्लस प्लस इज याचा आन्सर शोधायचा सगळ्यांनी आणि विच ऑफ द फॉलोइंग इज सिलेक्शन स्टेटमेंट इन सी प्लस प्लस ब्रेक गो टू एक्झिट स्विच
हे पण प्रोग्राम लिहून घ्या वाटले स्विच हा स्विचचा प्रोग्राम त्यांनी फक्त कंडिशन दिली हा लिहून घ्या तुमच्या माहितीसाठी स्विच एक्स केस 1 2 3 ज्यावेळेस एक्स इज इक्वल टू 3 असेल तर जम्पिंग इन टू दी थर्ड ब्रँच गो टू थर्ड ब्रँच नंतर एक्स इज नॉट इन विद इन रेंज सो नीड टू से थँक यू ओके यू कॅन यूज स्विच स्टेटमेंट फॉर दी डिक्लेरेशन ओके आता नेक्स्ट नेक्स्ट प्रॅक्टिकल सी दी सी प्लस प्लस प्रोग्राम चेक लीप इयर आपण बघूयात प्रोग्राम ओके प्रोग्राम आर्मस्ट्रॉंग नंबर्स बिटवीन टू इंटीजर्स ओके चेक वेदर नंबर इज पॅलिंड्रोम ऑर नॉट हे सगळं आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला बघूयात किंवा ह्या प्रोग्रामचे आउटपुट काय येतात ते ओके बिफोर दॅट यू ओनली रिमेंबर दी what is mean by the what are the decision making statement or the what are the use of that decision making statement or what are the main types are used in C++ okay which of them there are two types okay one is if else second switch okay if else and switch there are three types of conditional decision making statements are used in C++ okay okay